राज्य स्तर पर शिवसेना और संभाजी ब्रिगेड के गठबंधन की खबर पर वाड़ी शिवसेना ने मिठाई बांटकर खुशी जाहिर की है। आइए देखते हैं। संभाजी ब्रिगेड को राज्य में सामाजिक चिंतन का एक मजबूत संगठन माना जाता है। हाल ही में शिवसेना को उसके ही साथियों ने धोखा दिया। शिवसेना में बेचैनी का माहौल पैदा हो गया है। युवा सेना के पूर्व विदर्भ सचिव हर्षल काकड़े और नागपुर के संभाजी ब्रिगेड के जिलाध्यक्ष चंद्रशेखर येवले ने सबसे पहले दिवंगत बाला साहेब ठाकरे को युवा सेना कार्यालय दाभा मार्ग बाला साहेब ठाकरे चौक पर पुष्पांजलि अर्पित की। कार्यालय में शिवसेना युवा सेना पूर्व विदर्भ सचिव हर्षल काकड़े, संभाजी ब्रिगेड जिलाध्यक्ष चंद्रशेखर येवले, प्रवक्ता अंकुश पुरांगे, शिवसेना संगठक संतोष केचे, तालुका प्रमुख संजय अनास ने, साहिबराव बोवाड़े, उप तालुका प्रमुख रुपेश झाड़े, शह प्रमुख मधु मार्के, पाटिल युवा सेना जिला समन्वयक विजय मिश्रा, गौरव नागपुरे, शिवम राजे, सुबोध जांबुलकर, अमोल सोनसरे, आकाश साठवणे, निखिल भोया, स्नेहदीप मेशराम, वैभव नागपुरे, गुणवंत देश भ्रताप, पप्पू पटले आदि प्रमुख रूप से उपस्थित थे। जय महाराष्ट्र। मी हर्षल काकडे, युवा सेना पूर्व विदर्भ सचिव। आज आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे। गेल्या महिनाभरापासून जे सन्माननीय माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत जे गद्दारी झालेली आहे, जो बंड झालेला आहे, त्या बंडाला कुठेतरी आजपासून एक नव्या क्रांतीचं उत्तराच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। त्याबद्दल मी सर्वात पहिले छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांनी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांचा वारसा चालवणारे सर्व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, संपूर्ण महाराष्ट्राचे पदाधिकारी यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज त्यांनी सर्वांनी एकमताने जो पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना साथ देण्याचा व महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये जो घोळ झालेला आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाशी जो खेळ सुरू आहे, त्याला कुठेतरी उत्तर देण्यासाठी संभाजी ब्रिगेड यांनी जो महत्वाचा निर्णय घेऊन शिवसेनेला प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याला व प्रत्येक निवडणुकीमध्ये साथ देण्याचा जो निर्णय घेतलाय, त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। व आज वाडीवासींच्या माध्यमातून आम्ही वाडीचे सर्व पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडच्या सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना इथे शिवसेना भवन वाडी येथे आमंत्रित करून आज आम्ही हर्ल उषामध्ये मिठाईचं एकमेकांना वाटप करून एक आम्ही चांगला आनंद उत्सव साजरा करणार आहोत। आणि महाराष्ट्राची जी क्रांती संभाजी ब्रिगेड व शिवसेनेची भविष्यात महाराष्ट्राच्या जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जी जनता नेहमी उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, त्यांना कुठेतरी ताकद देण्यासाठी जो स्वप्न पाहणार आहे, त्याची सर्वात पहिली सुरुवात आम्ही वाडी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये करणार आहोत। संभाजी ब्रिगेड ही तन मन धनाने व प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यासोबत शिवसेनेच्या पाठीमागे या निवडणुकीमध्ये खंबीरपणे उभे राहून एक आम्ही चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये वाडीच्या नगर परिषदचा निकाल देऊन आम्ही सुरुवात दाखवणार आहोत। त्याकरिता आज आम्ही इथे सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिवसेनेचे, वाडीचे, या जिल्ह्याचे आणि हिंगणा विधानसभेचे नेतेगण इथे उपस्थित आहोत। त्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या संभाजी ब्रिगेडचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, राष्ट्रीय प्रवक्ते येवले काका, श्री गुरंगे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहे। यांचं आम्ही स्वागत करून मिठाई उचारून यांचं चांगलं स्वागत करणार आहोत। व आपल्या सर्वांना, पत्रकार महोदयांना सुद्धा मी धन्यवाद देतो, आपण इथे येऊन जे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल मजबूत करत आहे, त्याबद्दल आपलं सुद्धा धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोठा असं वैचारिक क्रांती घडली आहे। संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि खेडेकर यांची, संभाजी ब्रिगेड यांची युती झालेली आहे। आज एवढं सांगावं असं वाटतं की खरोखर आज बहुजन समाज एकत्रित होण्यास सुरुवात झालेली आहे। आज बाळासाहेबांच्या विचाराशी, दिगेसाहेबांच्या विचाराशी, शिवाजी महाराजांच्या विचाराशी, हिंदुत्वाशी गद्दारी करून जे 40 आणि 50 लोक जे शिवसेनेला सोडून गेले, त्याचं आम्हाला कवडीचंही आज दुःख नाही आहे। कारण की लढवय्ये सेना आणि लढवय्ये लोक आणि बहुजन समाजातील मोठ्या मोठ्या संघटना शिवसेनेला मिळत आहे। आणि उद्धव साहेब ठाकरे जे प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार घेऊन जे निघले आहे, आज आम्हाला आनंद आहे। आणि आम्ही या युतीचं मनपूर्वक स्वागत करतो। आमच्याकडे उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष
श्रीमान चंद्रशेखर जी येवले, श्री बुरंगेजी प्रवक्ते, राष्ट्रीय महाराष्ट्र प्रवक्ते, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल भाऊ काकडे, तालुका प्रमुख संजयजी अनासाने, आमचे मार्गदर्शक हिंगणा विधानसभा क्षेत्राचे संघटक संतोष भाऊ किचे, या शहराचे शहर प्रमुख मधुभाऊ मानके पाटील, विजयजी मिश्रा, आपले सगळे शिवसैनिकांनी आम्ही यांच्या या युतीचा जल्लोष म्हणून आज आम्ही सगळे एकत्रित येऊन यांचं अभिनंदन करतो. आणि आजपासून संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्रितपणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये असो किंवा कोणत्याही संघटनेचा या कोणत्याही लढ्यामध्ये एकत्रितपणे आम्ही सामोरे जाऊ असे आम्ही शब्द करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्व शिवप्रेमींना माझा जय जिजाऊ. आज जे गेल्या महिनाभरापासून जी महाराष्ट्रामध्ये जी राजकीय उलथापालथ झाली आणि जी गद्दारी शिवसेनेसोबत झाली, जी गद्दारी सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी झाली, त्याच्यामुळे जी राजकीय उलथापालथ, मी राजकीय उलथापालथ म्हणण्यापेक्षा जी वैचारिक उलथापालथ या महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये झाली, त्यामुळे या देशात या राज्यातला प्रत्येक विचार करणारा व्यक्ती, सामान्य माणूस जो या देशाविषयी विचार करतो, या राज्याविषयी विचार करतो, तो प्रचंड अस्वस्थ झाला. आणि प्रचंड राजकीय उलथापालथ या राज्यामध्ये सुरू झाली. आणि 50 खोके सबकुछ ओके हे जे घराघरातला छोटा छोटा बालकसुद्धा बोलू लागला, त्याच्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाल्याचं काम या सत्ताधारी पक्षांनी सध्या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. आणि प्रबोधनकरांचा वारसा असणारा शिवसेना हा पक्ष आणि त्यांचा वारसा पुढे चालवणारे सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन जे काम या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं होतं त्याला कुठेतरी खंड पाडण्याचं काम या राज्यातल्या काही विरोधी विचाराचे प्रेरित असलेल्या लोकांनी केलं. पण त्याच वेळेस जी वैचारिक उलथापालथ या राज्यामध्ये झालेली होती, त्याच्यामुळे या राज्यातला वैचारिक वर्ग हा प्रचंड, जो बहुजन वर्गाला मानतो, जो या संत तुकारामपासून, गाडगे महाराजांपासून, ज्योतिबा फुलेपासून, प्रबोधनकरांपासून, ज्या विचारांनी भरलेला आणि या राज्यातील शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या विचारांनी भरलेला जो या राज्यातला जो व्यक्ती आहे, त्यांनी या विचारांनी तो गडबड झाला. पण या देशातल्या या राज्यातल्या शिवसेनेसारखी प्रचंड शक्ती असणाऱ्या आणि संभाजी ब्रिगेड सारख्या प्रचंड वैचारिक प्रभाव असणाऱ्या दोन संघटना एकत्र येणं म्हणजे या राज्यातली हा फार मोठी क्रांतिकारी आधी जो घटना आहे. सन्माननीय आमच्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजजी आखरे आणि संभाजी ब्रिगेड ही आमची सन्माननीय युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांची प्रणित मराठा सेवासंघ प्रणित जी संभाजी ब्रिगेड आमची जी राजकीय संघटना आहे आज. आणि संभाजी ब्रिगेडची संघटना ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित झालेली संघटना आहे. वाडीसेन बीसीएन न्यूज के लिए सौरभ पाटील की रिपोर्ट.